दुसरा ना, या निमित्ताने आणखी एक मुद्दा जो आला की जो खूप वर्षानुवर्ष चर्चेत आहे, आरक्षणाच्या कॅपवरचा 50%, 52% जी काही आरक्षणाची कॅप आहे ती थांबावी किंवा त्याच्या पलीकडे जावं, हाही मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येतो आहे. यालाच लागून दुसरा एक चर्चेला मुद्दा आणला जातो. आता तो आणला जातो असं मी खूप जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने म्हणतो, तो आणला जातो की आर्थिक निकषांवरती आरक्षण असावं. असे जेव्हा जेव्हा आरक्षणाचा मुद्दा निघतो ना, तेव्हा हा मुद्दा त्यात घुसवला जातो. दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये एक व्हेरी स्पष्ट रिश उभी राहिलेली दिसते, आणि ती म्हणजे पेशवाई नव्याने उभी राहिली. राज्य मराठ्यांचं पण चालवणारे पेशवे, ती युती पुन्हा इथे असताना आता आपल्याला उभी राहिलेली दिसते. आणि ती म्हणजे इथे असताना NCP आणि BJP किंवा RSS हे जी अलायन्स आहे, हे अलायन्स पुन्हा पेशवाईचं राज्य पण नाव मराठ्यांचं अशी असणारी परिस्थिती आहे. मराठ्यांचं राज्य चालवणारे पेशवाई, ही पुन्हा असणारं RSSच्या माध्यमातून उभी राहिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. परंतु ही जी मराठेशाहीच्या अंडर साधली पेशवाई किंवा पेशवाईच्या अंडर राहिलेली मराठेशाही अशी जी आहे, निझामी मी ज्याला असताना उल्लेख करतो आहे, त्यांनी इथे मिनिमम सपोर्ट प्राईज येईल असा कायदाच केला नाही. आणि पुन्हा व्यापाऱ्यांशी बसून लूट नव्यानं सुरुवात केली अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा जो रयतेतला मराठा आहे त्याला निझामी मराठ्याने दाबलं आणि बाजारपेठेने त्याला पुन्हा कोलमडवलं अशी परिस्थिती आहे की आज 10 एकराचा शेतकरी जरी असेल आणि पोरगी बघायला गेला तर पोरीचा बाप विचारतो, तू काय करतोस? तो म्हटलं माझ्याकडे 10 एकर शेती आहे. तो सरळ म्हणतो, तू चपराशी असेल तर मी माझी पोरगी देतो, चपराशी नसेल तर मी तुला पोरगी देत नाही. बे इतकं दारिद्र्याचं प्रमाण असणारं असं ज्या समाजामध्ये आलेलं आहे असं आपण म्हणू, तो समाज आता बाहेर पडण्यासाठी मग नोकऱ्याच द्या आम्हाला. म्हणजे आम्ही मुलगी मागायला गेलो तर आम्हाला असणारं विचारल्या जातं, तुमच्याकडे असणारं चपराशीची नोकरी आहे का? म्हणतो मला असणारं आरक्षण द्या आणि मला तिथनं आता चपराशी होऊ द्या.